शाळेतील विद्यार्थ्यांना जय हिंद मित्र मंडळाच्या वतीनं दप्तर आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. बजाजनगर येथील मोठादेवी चौक दरम्यान जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा पंढरपूर केंद्रांतर्गत येत असून या ठिकाणी गोरगरीब कामगारांची पाळलं इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंतचे सुमारे 42 विद्यार्थी नानाजन करतात. शनिवारी वाळूज महानगर जय हिंद मित्र मंडळातर्फे या गरीब कामगारांच्या पाळल्यांना मोफत दप्तर आणि मिठाई वाटप करण्यात आली. या अभिनव उपक्रमामुळे समाजासमोर एक प्रकारे आदर्श ठेवला असून अनेक दानशूर व्यक्तींकडून अशा प्रकारे विधायक उपक्रम राबविण्याची नितांत गरज आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत सर्वात मोठी लोकवस्ती मानली जाणारी बजाजनगर नागरी वसाहत आहे. याच नागरी वसाहतीत देशातील विविध राज्यातून अनेक गोरगरीब कामगार कामाच्या शोधार्थ इथे वास्तव्यास आहे. अशा गरीब कामगारांची पाळले येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत ज्ञानार्जन करतात. ही बाब लक्षात घेऊन वाळूज महानगर जय हिंद मित्र मंडळातर्फे शनिवारी सकाळी 11 वाजता या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मिठाई आणि मोफत नवीन दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भरत सलामपुरे, सुनंदा कुदळे, अमोल काळे, शाळेच्या सहशिक्षिका सूर्यवंशी, DS काळे, पत्रकार RK भरत, संतोष उगले, विशाल खंडागळे आदींची उपस्थिती होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मिठाई स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला राजेश वाघमारे, वसंत कुलकर, सचिन त्रिभुवन, नितेश पाटील, प्रकाश निकम आदींसह जय हिंद मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.